पानसरे हत्याकांडातील फरार आरोपींबद्दल आता नवीन धागेदोरे हाती आलेले आहेत. आरोपी सारंग अकोलकर, विनय पवार यांची माहिती तपास यंत्रणेच्या हाती आलेली आहे. एटीएसच्या तपासाचा सीलबंद अहवाल उच्च न्यायालयात सादर झालाय आणि कुटुंबियांच्या विनंतीवरनं हा तपास एसआयटीकडनं एटीएसकडे सुपूर्द झालेला होता. अमेय राणे आपल्याला अधिक माहिती देतात. अमेय, या प्रकरणी तपास आता नवी यंत्रणा करते. मुंबई पुण्याचं दहशतवाद विरोधी पथक म्हणजे एटीएसकडे हा तपास आता सोपवलेला आहे आणि त्यांचा आज तपासातला प्रगती अहवाल सीलबंद हायकोर्टात सादर करण्यात आला. या हायकोर्टात महत्वाचं अहवालात सांगण्यात आलंय की जे दोन फरार आरोपी याच्यात आहेत, सारंग अकोलकर आणि विनय पवार, त्यांच्याबद्दल काही नवी माहिती आणि नवीन धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागलेत, जेणेकरून या तपासात एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्ष हा तपास सुरू आहे, परंतु आधीची तपास यंत्रणा असलेल्या एसआयटीला यात फारसं यश आलेलं नव्हतं. मात्र आता तपास यंत्रणा बदलताच जर नवीन माहिती समोर येते तर नक्कीच हे तपास यंत्रणेचं यश म्हणावं लागेल. या संदर्भात पुढचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश हा हायकोर्टानं तुर्तासी सुनावणी तहकूब केले आणि दर 15 दिवसांनी या तपासाचा प्रगती अहवाल हायकोर्टात सादर करण्याचे निर्देश एटीएसला देण्यात आले. धन्यवाद अमेय या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.